नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला होता बाजीरावने आपल्या शेताच्या दोन भागात ऊस लावला एकशे चार भागात सोयाबीन पेरले व उरलेल्या सोळा एकर शेतात ज्वारी पेरली तर त्याने किती एकर ऊस लावला असा प्रश्न विचारलेला आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे भाग भाग मिळालेले आहेत पहिल्या शेताचा भाग एकशे दोन नंतर एकशे चार तर ह्या दोन म्हणजे एकशे दोन आणि एकशे चार असे पार्टचा तुम्ही लसावी घ्या तर यांचा लसावी येतो चार तर असं माना की पूर्ण पोर्शन चार एकरचा किंवा चार पार्टचा होता त्यापैकी एकशे दोन पार्ट एकशे दोन पार्ट म्हणजे चारचा एकशे दोन जर केला तर हा किती येईल तर दोन पार्ट पार हा त्याने ऊस लावलेला असणार आहे तर एकशे चार भागात एकशे चार भागात चारच्या एकशे चार म्हणजे किती तर इथे येईल एक भाग चारचा एकशे एक भाग एकशेद चार भाग म्हणजे एक भाग तर आता टोटल जर चार भाग असतील त्यापैकी दोन भागात त्याने ऊस लावलेला असेल एक भागात त्याने सोयाबीन पेरलेली असेल तर उरलेला भाग किती तर एक आणि दोन तीन तीन म्हणजे उरलेला भाग एकच असणार आहे चारचा तर ह्याच्या एक बरोबर एका भागात त्याने ज्वारी पेरलेली आहे तर हे एक भाग उरलेला आहे एक बरोबर सोळा तर तुम्हाला विचारलं काय आहे तर त्याने किती एकर एक ऊस लावला तर त्याने ऊस लावलेला आहे दोन भागात दोन भाग बरोबर किती तिरकस गुणाकार करा इथे बत्तीस एकर उत्तर येईल तसंच तुम्हाला जर विचारलं असतं की टोटल टोटल किती शेती आहे त्याच्याकडे तर चार भागाची शेती होती तर चार भाग बरोबर किती असं करता आलं असतं तर सोळा गुणीला चार म्हणजे चौसष्ट एकराची शेती चौसष्ट एकराची शेती त्यापैकी बत्तीस भाग त्याने काय केलं बत्तीस ऊस पेरलाय सोळा एकरावरती सोयाबीन पेरली आणि उरलेल्या सोळा एकरावरती त्याने शेतात ज्वारी पेरलेली आहे आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरते एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद